नमस्कार, मी चेतन मिठारी. आपण पाहत आहे महाहिट 24 मराठी आणि महा न्यूज लाईव्ह. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खास पाहुणे आले जे न्यायालयामध्ये सर्वसामान्यांची निपक्षपातीपणे निर्भीडपणे बाजू मांडणारे, त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे आणि निरपराधांना न्याय मिळवून देणारे, त्याचबरोबर जे दोषी आहेत, जे अपराधी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील असणारे एक निर्भीड व्यक्तिमत्व, विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सर आज आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये आहेत. सर, मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, नेहमी तुम्ही प्रश्न विचारत असता, आज संधी आम्हाला मिळाली प्रश्न विचारण्याची. तर सुरुवात इथनं करतो की माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या आईची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं, वडिलांची इच्छा होती की तुम्ही ऍडव्होकेट व्हावं, आणि तुमची इच्छा होती की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याव्यात. बरोबर. कसं तुम्ही इथपर्यंत आला? काय माझ्या पुढे हा त्यावेळेला प्रश्न होताच की काय करावं. लॉला ऍडमिशन घेतली वडिलांची इच्छा. लॉला ऍडमिशन घेतल्यानंतर एक मनात विचार होता की आपण वकील असं झालं पाहिजे की सामान्य माणसाला मी त्यांचा पटला पाहिजे. मग काय करावं, गुन्हेगाराची बाजू घ्यावी की गुन्हेगाराच्या विरुद्ध लढावं, हा दुसरा प्रश्न होता. परंतु मी बघितलं की सामान्य माणूस आजही गुन्हेगार, संघटित गुन्हेगार, दहशतवाद यांना घाबरत असतो. म्हटलं आपण कायद्याबद्दल एक लोकांच्या मनात आदर आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती हे वाटण्याकरता मी म्हटलं की सरकारी वकील झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी या व्यवसायात आलो आणि गेल्या अनेक वर्षापासून मी आज 35-40 वर्षापासून सरकारी वकिलांचं काम बघतोय. आणि आयुष्यात एक निश्चित निर्णय घेतलेला आहे की गुन्हेगाराचं कधी वकीलपत्र घ्यायचं नाही. आणि अनेक लोक मला विचारत असतात की व तुम्ही सरकारी नोकरीत नाही, बाकीचे काही विशेष सरकारी वकील घेतात, तुम्हाला घ्यायला काय हरकत. म्हटलं नाही, सामान्य माणसाचा बघण्याचा माझ्याकडे एक दृष्टिकोन, एक मी त्यांना आधारवड वाटतो. सर, मग कुठेतरी मनात अशी खंत वगैरे वाटते की आपण आपले स्वप्न पूर्ण नाही केले, आई वडिलांचं तुम्ही नक्कीच स्वप्न पूर्ण केले. की वडिलांची इच्छा होती मी वकील व्हावं, वकील झालो. आईची इच्छा होती मला डॉक्टर व्हावं आणि आज मला पुण्याला एका विद्यापीठाकडून मला डॉक्टरेट पदवी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाली. मी तसा डॉक्टर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. आई वडिलांची इच्छा फलद्रूप करणारा मी श्रावण बाळ आहे. नक्कीच. सर, आपण विशेष सरकारी वकील म्हणून काम करताय, तर मग कशा प्रकारची भूमिका तुम्हाला पार पाडावी लागते विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना? विशेष सरकारी वकील म्हणजे न्यायालयात सरकारची बाजू मी सांभाळतो. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध पोलीस आरोपपत्र दाखल करतात त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध मी लढत असतो. कायद्याच्या भाषेमध्ये त्याने गुन्हा केलाय का हे बघितलं जातं. आणि मग लोकांची अपेक्षा असते की मी हा खटला चालवा, तो खटला चालवा. म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान आहे वाटतो की महाराष्ट्रात मी एकटा असा आहे की ज्याच्या नावाची लोक मागणी करतात की तुम्ही सरकारी वकील पाहिजे, आम्हाला न्याय मिळेल. मला असं वाटतं लोकांचं हे अपार प्रेम, कारण आयुष्यातलं मोठं भांडवल आहे. खूप साऱ्या केसेस अशा आहेत की जिथं गरज होती तुमची आणि तुम्ही त्यांना न्याय मिळवून दिला, बऱ्याच केसेस आहेत. बरोबर. सर, मग असा कुठला खटला आहे की जो खूप क्लिष्ट वाटला किंवा खूप चॅलेंजिंग होता असा? प्रत्येक खटला हा वेगवेगळ्या याच्यावरती होता. 93 मुंबई बॉम्बस्फोट खटला हा देशात पहिल्यांदा घडलेली घटना होती. 12 मार्च 1993 ला एकाच वेळ ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाले. सिने अभिनेता संजय दत्त होता. लोकांची अपेक्षा होती की काय होणार, त्याला काही झुकतं माप मिळेल का, की राजकारण्यांचा मुलगा म्हणून त्याला कायद्याच्यातून त्याला पळवाट होईल मिळेल का, सुटून जाईल का, अशा शंका कुशंका लोकांच्या मनात होत्या. परंतु एक सांगतो की नेता असो की अभिनेता असो, नेता असो की अभिनेता असो, न्याय देवता पाहत नाही. खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. आणि म्हणून एक बॉम्बस्फोट झाला, अजमल कसाबचा खटला, प्रमोद महाजन हत्याकांड, गुलशन अशा अनेक विविध खटले चालू. सर, मग 26-11 जो खटला झाला त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हाताळला? कारण तो खूप संवेदनशील आणि जवळपास भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या संबंधांवर बेतलेला होता, खूप सेन्सिटिव्ह होता, तर तो कशा पद्धतीने हाताळला? 26-11 दहशतवादी हल्ला वकील पत्र माझ्याकडे ज्यावेळेला सरकारने मला विनंती केली की आपण हे खटला चालवा, मी ते एक मोठं आव्हान म्हणून बघितलं. अजमल कसाबला शिक्षा करणं एवढं माझ्या पुढे कारण नव्हतं, परंतु पाकिस्तानच्या याच्यात कसा सहभाग आहे हे सिद्ध करायचं फार महत्व होतं. आणि मला असं वाटतं की आज जगाच्या न्यायात मी हे सिद्ध करून दाखवलं की पाकिस्तानमधून कशा रीतीने दहशतवाद पुरस्कृत केला जातो, दहशतवाद कशा रीतीने निर्यात केला जातो, या सगळ्या गोष्टी आज आम्ही जगापुढे सिद्ध केल्यात, कोर्टापुढे सिद्ध केल्यात.
आणि म्हणून जगाला आज वाटायला लागलं की पाकिस्तान मधून दहशतवाद निर्यात केला जातो. आणि खरोखर म्हणजे त्या तो जो काही निकाल लागला त्यामुळे पाकिस्तानची बाजू तर पडलेलीच आहे, शर्मेनं मान त्यांची खाली झुकलेली आहे. या सगळ्याचं श्रेय मला वाटतं त्यामध्ये सिंहाचा वाटा सर आपला आहे. माझं एकट्याचं श्रेय नसतं. मी एखादा खटला जिंकतो म्हणजे मी आमच्या टीमचा एक नेता असतो, मोरख्या असतो. ओके. माझ्या मागे असंख्य लोक असतात, म्हणजे माझ्याबरोबर तपास अधिकारी असतात, साक्षीदारांचे जबाब असतो आणि माझी काळजी घेणारे माझे संरक्षण अधिकारी असतात. या सगळ्यांचं टीमवर्कमुळे हा असेल. मी यशाचा एकटा क्रेडिट देणार नाही, परंतु पोलीस कर्मचाऱ्यांकडून मी कामं करून घेतो, ते कामं करतात, म्हणून दे आर ऑल रिस्पॉन्सिबल. फक्त माझा चेहरा आपल्या पुढे दिसतो. नक्कीच सर. अजून एक सर असा प्रश्न निर्माण होतो की कोपर्डी सारखं प्रकरण जे घडलं की ज्यामध्ये अतिशय संवेदनशील होता, परत एका समाजाचं काहीतरी ऋण होतं, की खूप सारं प्रेशर होतं मनावरती तुमच्या की अशा पद्धतीचा खटला आहे, एक समाज रस्त्यावरती उतरतोय त्याला त्या न्यायासाठी. लक्षात घ्या की कोपर्डी येथील घटना ही अत्यंत भयानक अशी होती, कारण ज्या पद्धतीने त्या मुलीच्या हाल करण्यात आले, तिला चावे गाय घेण्यात आले आणि ज्या क्रूर पद्धतीने तिला मारण्यात आलं, हात तोडण्यात आला, कुठल्याही गुन्ह्यामध्ये जात आणि धर्म घरी येत नसतो. लक्षात घ्या, अनेक लोक हा विचार करतात की हा गुन्हेगार या जातीचा, ती फिरेल त्या जातीचा आहे, धर्म काही नसतं. कोणत्याही गुन्हेगाराला जात नसतो, धर्म नसतो, पंथ नसतो. गुन्हेगारी करणं हा त्याचं काम असतं. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला जनतेमध्ये अशा प्रकारचं चर्चा होत असते की हा गुन्हेगार त्या जातीचा आहे, तो फिर्यादी या पक्षाचा आहे किंवा या धर्माचा आहे, हे चुकीचं आहे. आज आम्ही आमच्या देशाच्या लोकशाही राज्यामध्ये अशा रीतीने विषारी प्रचार होणं हे देखील वाईट आहे. कारण आमच्या देशाची संस्कृती अशी आहे की अनेक जाती धर्माचे लोक गुन्हेगोविंदात राहतात, भाषेच्या पलीकडे जातात, दर 10 कोसागरी भाषा बदलत असते. म्हणून कोणी कृपया अशा प्रकारे प्रचार करू नये. माझं मत स्पष्ट असतं की कोणत्याही गुन्हेगारात जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, आपण फक्त तो गुन्हेगार आहे ह्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मगच आमचा समाज सगळा सुसंस्कृत राहू शकतो, संघटित राहू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित हे महत्व. सर, अनेक खटले असे असतात की ज्यामध्ये समाजाचं ओझं तुमच्यावरती खूप असतं, अपेक्षांचं ओझं असतं ते, तर मग त्यावेळी तुमच्या मनात काय भावना असतात एखादा खटला लढत? ही गोष्ट खरी आहे की लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं खूप असतात. पत्रकारांना देखील काही खमंग बातम्या हव्या असतात, ब्रेकिंग न्यूज तुमच्यासारख्या चॅनल लोकांना पाहिजे असते, सरकारला वाटत असतं. या अपेक्षेचं ओझं माझं निश्चित असतं, नाही असं नाही, कारण काय शेवटी मी काही जादूगार नाही आहे. बरोबर. माझ्याकडे येणारा साक्षीदार हा महत्वाचा असतो, तो बऱ्याचशा खेडूत असतो, त्याला न्यायालयात पहिल्यांदा असतो, त्याला कशा उलटापासनी घेतली जाते हे माहीत नसतं, त्यामुळे तो बळी पडतो, काही वेळा चुका होतात, आरोपीला मदत होते. म्हणून त्या येणाऱ्या साक्षीदाराला पिंजऱ्यात, साक्षीच्या पिंजऱ्यात येण्याअगोदर मला हे बघावं लागतं की तो साक्षीदाराची बौद्धिक पातळी काय. त्याची बौद्धिक पातळी ही माझी जेवढी बौद्धिक पातळी आहे तेवढ्या उंचावरती नेऊन मला ठेवावं लागतं. आणि ते उंचावर म्हणजे मी जो उज्ज्वल निकम आहे तो त्याला प्रति उज्ज्वल निकम करावा लागतो. म्हणजे न्यायालयात तो नीटपणे साक्ष देतो, आरोपींच्या वकिलांना नीटपणे उत्तर देऊ शकतो आणि मग हा खटला शमतो. यात सगळ्यांची मेहनत असते, मी एकटा याच्यात कुठलाही शेयाचा भागीदार नाही. सर, आज आपण बघितलं तर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते पण तो खटला खूप वर्ष चाललेला असतो, बऱ्याच वेळा मग तो उच्च न्यायालयात अपील करतो, सर्वोच्च न्यायालयात अपील करतो, मग दयेचा अर्ज करतो, तर मग ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये खूप वर्ष लुटली जातात. मग बरेच असे गुन्हेगार आहेत की ते त्यांना फाशी होण्याच्या अगोदर मयत झालेले आहेत, तर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं नाही का वाटत सर की कुठेतरी न्यायव्यवस्था थोडीशी फास्ट हवी? घाई कारण घाई घिसाड घाई घाई ही काही योग्य नसते, पहिली गोष्ट. हे मात्र मी कबूल आहे की खटल्याचा निकाल लवकर लागला पाहिजे, जेणेकरून आम्ही शिक्षा कठोर का मागतो, फाशी किंवा जन्मठेप का मागतो, त्या गुन्हेगाराला फक्त शिक्षा नाही तर समाजात अशा प्रकारचे हिंसक कृत्य करण्यास भविष्यात कोणी धजावू नये म्हणून आम्ही अशा प्रकारची शिक्षेची मागणी करतो. विचारांनाच शिक्षा, परंतु दुर्दैवाने या सगळ्या शिक्षेच्या अंमलबजावणीला उशीर लागतो. परिणाम असा होतो जो मूळ शिक्षेचा उद्देश असतो हा सफल होत नाही. आणि म्हणून एक आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की खटल्याचा निकाल लागल्यानंतर फायनली शिक्षेची अंमलबजावणी लवकर सुरू झाली. ओके ओके. सर, मग बऱ्याच वेळा तुम्हाला धमक्यांचे फोन्स वगैरे येतात किंवा पत्र येतात,
तर त्यावेळी घरच्यांची मेंटॅलिटी कशी असते, तुमची कशी असते, कसं सामोरं जात? आता घरच्यांना आता ही सवय झालेली आहे की ते सहजपणे फेस करत. असं आहे, मी अनेक दहशतवाद्यांच्या विरुद्ध उघडपणे बोलतो, न्यायालयात बोलतो, न्यायालयाच्या बाहेर बोलतो, तुमच्या चॅनल समोर बोलतो, वर्तमानपत्रातून बोलतो, त्यामुळे साहजिक त्यांना माहीत असतं, त्यांना त्याचा राग येणं साहजिक असतं. अशा वेळेला माझी काळजी घ्यायला सरकारने सुरक्षा व्यवस्था अभेद्य ठेवली. झेड प्लस ही सुरक्षा व्यवस्था मला दिलेली आहे. भारतात मी एकटाच वकील असा आहे की मलाही अशा प्रकारची अभेद्य सुरक्षा व्यवस्था आहे. परंतु शेवटी काय आहे की तुम्ही कशा रीतीने बघता, डील करतात, हे फार महत्वाचं आहे. आणि मी कधी घाबरत नाही, कारण मी हनुमान जयंतीचा माझा जन्म आहे आणि मी देखील डॉन आहे, पण कायद्याचा डॉन आहे. आणि म्हणून अशा वेळेला गुन्हेगारांच्या विरुद्ध लढताना यत्किंचित माझ्या मनात भीती नसते. त्यांना ते त्यांचं काय करायचं असतं ते करतच असतात. उद्योग आपण आपला उद्योग करायचा. सर, एक असा किस्सा मी ऐकलाय की तुम्ही झेड प्लस सुरक्षा थोडीशी बाजूला झाली होती, तुम्ही एकटे होता एका ठिकाणी आणि एक आरोपी तुमच्या समोर आला. काय किस्सा आहे सर तो? नाही, काय झालं की मुंबईच्या न्यायालयामध्ये मी एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जातो. माझ्याबरोबर जे सुरक्षा अधिकारी असतात ते माझ्या मागे दोन असतातच बरोबर. चुकामुक झाली कुठेतरी आणि मी असं तिसऱ्या मजल्यावर गेलो. तेवढ्यात समोरून तो कयूम एक येत होता, पोलीस बंदोबस्त. कयूम म्हणजे हा दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर आहे. ओके. आणि संजय दत्तला याने पिस्तोल दिलं होतं. अशा बघा, 6 फूट 6.5 फूट उंचीचा हा कयूम माझ्याकडे आल्यानंतर म्हणाले, निगम साहब ठहरो. बोलले, म्हटलं क्या आहे? तो बोले, आपके पीछे कोई आपके सिक्युरिटी के लोग नाही आहे. मी मागे म्हणून बघितलं, खरंच नव्हते. मी विचारला, क्यों कयूम, मुझे मारने का ख्याल आहे का? अरे तोबा साहब, बोले, ऐसा विचार सोचो भी मत. लेकिन आप हमेशा लेखेचो. म्हणजे सांगायचा उद्देश काय की गुन्हेगाराला देखील माझी माझ्याबद्दल आदरयुक्त भीती आहे, काळजी आहे. कारण असं आहे की मी अकारण कोणाच्या विरुद्ध बोलत नसतो. बरोबर. आणि हे करत असताना, त्यांच्या विरुद्ध खटले चालवत असताना, त्याने केलेल्या चुका, त्याने केलेली पाप, त्याने केलेला गुन्हा याचा पश्चाताप त्याच्या मनात मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली प्रत्येक मनुष्य चांगला असतो. लहान मनुष्य, लहान बालक जन्माला येतो तो चांगला असतो, तो कालांतराने गुन्हेगार बनतो. मग तो त्या गुन्हेगारीच्या विश्वास असा असतो की त्याला आपण वाईट काय केलं आहे याचा परिणामाची जाणीव नसते. म्हणून त्याच्याशी मी नेहमी संवाद वाढवत असतो कोर्टामध्ये. मी असं नेहमीच गुन्हेगारांची बोलतो, संवाद वाढवण्याचा उद्देश हा आहे की तू चांगला आहे रे, पण तू हे वाईट केलं ना, त्याचा तुला त्रास होणार आहे. बरोबर. तू चांगला आहे आणि हे वाईट केलं आहे ही जाणीव एकत्र निर्माण करणं हे फार महत्वाचं. माझ्या मते न्यायालयाच्या शिक्षेपेक्षा ही शिक्षा फार महत्वाची असते. त्याला पश्चाताप आला पाहिजे की उज्ज्वल निकम जो कह रहे थे वो सही है, मैंने गलत किया. आणि म्हणून एक त्याच्यामुळे आपल्याला असं आहे की त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तो गुन्हेगार तुमच्या विरुद्धही असा व्यक्तिगत आकाश राहते. त्याच्याविरुद्ध बोलतोच मी न्यायालय शिक्षेबद्दल, तो बदमाश आहे, कठोर आहे, मृत्यूचा दंड दिला पाहिजे, ते बोलतो. पण तरी सुद्धा मी असं वातावरण ठेवतो. ओके. सर, कोल्हापूरमध्ये गाजलेला एक खून खटला होता, दर्शन शाह खून खटला होता, त्याचबरोबर लहान मुलांचं सिरियल किलिंग जे झालं होतं, तर त्या खटल्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघितलं? कोल्हापूरच्या बाल हत्याकांडमध्ये दोन्ही स्त्रियांना शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली, सुप्रीम कोर्टाने कायम केली, राष्ट्रपतींनी द्यायचा अर्ज फेटाळला, परत मुंबई हायकोर्टात त्याच्यात काहीतरी रिट पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं पुन्हा तो स्टे झाल्यामुळे ती शिक्षा भुगली. आणि तसंच दुसरं तुम्ही जे सांगितलं दर्शन शाह, त्याच्याबद्दलही जन्मठेप झालेली आहे चालू चांदणीला, तोही शिक्षा भोगते. परिस्थितीच्याने वरच्या बाईला एकच मुलगा होता दर्शनच्या, आणि त्याच्या मित्रांनीच त्याचं ते म्हणजे त्याच्या ओळखीच्या लोकांनी खूट केला आणि तोच बदमाश गीत निघाला. बरोबर. असे प्रकार होत असतात. सर, समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती जर कमी करायची असेल तर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? समाजातील गुन्हेगारी जर कमी करायची असतील तर नुसते कायदे कठोर करून चालणार नाही, त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, न्यायालयाचे निकाल लवकर लागण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि महत्वाचा भाग म्हणजे की गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा केल्यानंतर न्यायालय जेव्हा खटला उभा राहतो त्या सामान्य माणसाने देखील पोलीस यंत्रणेला मदत केली पाहिजे. नेमकं हे होत नाही. माझ्या घरचं काही झालं नाही ना, ही भावना जी आहे ही भावना गुन्हेगारीच्या प्रवृत्तीला वाढीला लागणार नाही. म्हणून प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला पोलीस यंत्रणेला तुमची मदत लागते साक्षीदार म्हणून, त्यावेळेला तुम्ही पुढे आलात पाहिजे, साक्ष दिली पाहिजे. नाहीतर मग पोलिसांना रेग्युलर पंचनाम्यामध्ये पानवाले, स्टेशनचे हमाल असे घ्यावे लागतात. सगळे परिणाम काय होतो, न्यायालय विश्वास ठेवत नाही, आरोपी सुटतो. लोक म्हणतात, प्रश्न विचारतात, अरे दिवसा ढवळ्या खून झाला, आरोपीला बघणारे लोक होते,
कसं काय सुटला? अरे बाबा तू प्रश्न विचार, तू गेला होता का त्यावेळेला, तू होता ना तिथेच, तू गेला का पोलिसांना? नाही गेला. ही अप्पलपोटी भावना जी आहे ना, ही काढली पाहिजे. सर थोडस ह्या आपल्या कायदे विषयाकडून थोडस मी तुम्हाला डायव्हर्ट करतो की तुम्ही आता विशेष सरकारी वकील म्हणून काम करताय, तर मग घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो, फॅमिलीचा वगैरे? आता घरच्यांना माहितीच आहे ना की मी या कामाकरता सतत गर्क असतो, आणि ठीक आहे थोडाफार रोष असतोच की वेळ देऊ शकत नाही, त्यांच्या कारभारामध्ये हे करू शकत नाही, परंतु शेवटी त्यांनाही हे माहीत असतं. आणि गेले आज 20-25 वर्षापासून वागतोय, म्हणजे दे आर यूज टू इट दिस. पण सर मग असं कधी झालंय की घरी तुम्ही कमिटमेंट केली आहे, वेळ दिली आहे, पण तुम्ही गेला नाहीत, मग कधी नाराज? माझ्या माझ्या कमिटमेंटला ते कधी धरतच नाही, गृहित धरत नाही. त्यांना माहिती कमिटमेंट नाही करतील म्हणजे कधी पाळली जाणार नाही, आणि म्हणून दे डोंट टेक एनी कमिटमेंट फ्रॉम मी आणि आय डोंट गिव्ह एनी कमिटमेंट टू देम. मग कधी नाराजी वगैरे झाली तर मग तिथं कसं स्पष्टीकरण करता, कसा युक्तिवाद असतो तो? ते सगळं सांगायला लागलं माझ्या रस्ते तुम्हाला तर कसं होणार, असं हे सांगता येत नाही. ट्रेड सिक्रेट आहे. पत्नीला कसं म्हणवायचं किंवा त्यांना कसं विचारायचं, काही ज्या गोष्टी ऑन कॅमेरा बोलता येणार, खाजगी त्या खाजगी सांगतो. नक्की सर. सर कोल्हापूर हे तुमच्या मामाचं गाव आहे, आजोळ आहे तुमचं, तर मग कसं वाटतंय मामाच्या गावात आल्यावर? निश्चित इथली माणसं भाषेने रांगडी जरी असली तरी मनाने फार प्रेमळ आहेत, मऊ स्वभावाचे, दिलदार आहेत, उदार आहेत, मनाची श्रीमंती खूप आहे. म्हणजे शिवी जरी दिली ना तर कशी बरी वाटते ती. आता काय ते शिवी जर तसं मराठी जर अर्थ काढला तर फार वाईट निघतो, परंतु तुम्ही ही शिवी देतात तेव्हा मी असं ऐकलं एक दोन ते शिव्या त्या भाषेत देत होते. मला म्हणून आश्चर्य वाटलं की अरे म्हटलं हे कसं काय, ते प्रेमाचं बोललो. आता तुम्ही कसे घेतात हे काय हे बरोबर आहे, परंतु कोल्हापूरचा तांबडा रसा पांढरा रसा हा प्रकार पहिल्यांदाच आहे, आणि म्हणून लोक किती प्रेमळ आहेत हे निश्चित आहे. कारण याला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा या शहरात लागला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जे काही आदर्श घालून दिली, जी संस्कृती घालून दिली, त्याचा कोल्हापूरकरांना अभिमान आहे आणि आम्हाला देखील त्याचा अभिमान. सर मग मामांच्या गावची अशी काही आठवण आहे लहानपणीची, मित्रांसोबतची वगैरे अशी? मित्र आता काय आठवत नाहीत मला कोल्हापूरला, काय आम्ही यायचो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत, बर, त्यामुळे एवढं ते लहानपणी यायचं होतं, नंतर मोठेपणी तर काही शक्य झालं नाही. एम आर देसाई माझे मोठे मामा होते आणि त्यांची मुलं सगळी आहेत, बाकीची कुमार देसाई आहेत, दिलीप देसाई ते वारले बाकीचे सगळे, पण तू एक मामांचं गाव, माझी बहीण इथे दिली आहे मीना, माझी महापौर सुभाष शर्माने यांच्या मिसेस, माझी मोठी बहीण आहे, आत्या इथे आहेत इंदुराव दादांच्या, अनेक नातेवाईक माझी इथे आहे. कोल्हापूर मला कधी परक वाटलं नाही, त्यामुळे कोल्हापूरचा बाल हत्याकांड चालवायचा निर्णय कोल्हापूरला हा माझा निर्णय होता तो. नक्कीच सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप साऱ्या गप्पा आमच्यासोबत मारल्यात आणि खूप सारी गोष्टी शेअर केल्या, त्याबद्दल खूप धन्यवाद देतो. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीस महाईट 24 मराठी आणि महान्यूज लाईव्ह तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.